ईडीनं छगन भुजबळ यांच्या विरोधातली याचिका मागे घेतली. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांना 2 वर्षांनी जामीन मंजूर झाला होता. भुजबळांना त्यानंतर परदेशी जाण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मात्र यालाच ईडीनं हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं आणि हे प्रकरण सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणीसाठी आलं होतं. मात्र ही याचिका कशासाठी केली आहे ते आठवत नसल्याचा अजब दावा ईडीकडून करण्यात आला होता. आता या दाव्यावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टानं ईडीला वेळ दिला होता. नुकतीच या प्रकरणात पुन्हा सुनावणी झाली तेव्हा ईडीनं ही याचिका मागे घेतली. तसंच त्यांचा पुतण्या समीर भुजबळांविरोधातही याचिका मागे घेतली. मात्र छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्या विरोधातली याचिका कायम ठेवण्यात आली आहे. केस जे आहेत ईडीने सुद्धा जे आहे ते आमचं ऑब्जेक्शन आम्ही मागे घेतो. कारण आता ते जे आहे त्याचा महत्व संपलेलं आहे. कारण अगोदर गेले पण आले पण अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तीती केस है आणि महत्वाची जी केस आहे ईडीची आमची केस ती सुद्धा ती मागे घ्यायला पाहिजे त्यांनी. जी ईडीची केस महत्वाची आमच्यावर कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की जर शेड्युल्ड ऑफेन्स म्हणजे आता हा महाराष्ट्र सदनचा आमच्या मुख्य आमच्यावर आरोप त्याच्यातून आमची मुक्तता झाली आहे. तो जर शेड्युल्ड ऑफेन्स जर नसेल किंवा रद्दबद्दल झाला असेल किंवा काय झालं असेल संपला असेल तर आपोआपच ईडीची केस सुद्धा संपते. विकासाचा ध्यास म्हणजे 24